नमस्कार मित्रांनो कैलास टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो घरकुल ड यादीविषयी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे मागे एकदा आपण या ड यादीतील पात्र आणि अपात्र असलेल्या यांची यादी पाहिली होती तर त्यामध्ये जे लाभार्थी पात्र झाले आहेत त्यांची आता पुन्हा चौकशी होणार कारण याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तेव्हा मित्रांनो ही पात्र लाभार्थ्यांची का पुन्हा चौकशी होणार आहे तसेच कोणामुळे खरे लाभार्थी हे घरकुल योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत याबाबत माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा जेणेकरून या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर पहा मित्रांनो मागे ज्या पात्र लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी घोषित केली होती त्या यादीतील नावे आता पुन्हा सुनावणीसाठी ठेवली जाणार आहेत कारण या पात्र नावांमध्ये अजूनही अपात्र अर्जदार समाविष्ट असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे त्यांची नावे ग्रामसभेमार्फत कमी केली जातील आणि त्याच्यानंतर पात्र लाभार्थ्यांची प्राधान्य यादी बनवली जाईल म्हणून मित्रांनो तुमचे जरी या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव असेल तरी तुम्हाला पुढच्या वर्षीच घरकुल मिळेल असे सांगता येणार नाही तर मित्रांनो ही चौकशी पुन्हा का होणार आहे त्याचं कारण काय आहे तर पहा ज्या लोकांना पक्के घर नाही जे बेघर आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत यांच्यासाठी केंद्र शासनानेही प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांच्याकडे पक्के घर आहे चारचाकी वाहन आहे बंगला आहे बँक बॅलेन्स आहे त्यांनीसुद्धा या योजनेसाठी अर्ज केला आहे असे दिसून आले आहे आणि मित्रांनो यांच्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत ते या योजनेपासून आतापर्यंत वंचित राहिले आहेत दोन हजार अठरामध्ये प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून जवळपास बावीस हजार तीनशे ब्याऐंशी कुटुंबांचे अर्ज हे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत तर जवळपास ऐंशी हजार कुटुंबांचे अर्ज हे पात्र ठरले आहेत तर आता मित्रांनो याच पात्र यादीतील नावांची ग्रामसभेच्या माध्यमातून पुन्हा चौकशी होणार आहे आणि यामधून पुन्हा अपात्रे नावे काढली जातील तर मित्रांनो हे व्हायलाच पाहिजे तरच जे खरे लाभार्थी अजून घरकुल योजनेपासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर लाभ मिळेल कारण मागे भरपूर अशा अपात्र लाभार्थ्यांनीसुद्धा म्हणजेच ज्याच्याकडे पक्के घर होते चारचाकी वाहन होते बँक बॅलन्स होता त्यांनीसुद्धा लाभ घेतला आहे आणि खरे लाभार्थी हे अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत तर अशाच प्रकारे लक्ष देऊन काम केले तरच या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ हा मिळेल अशा प्रकारे मित्रांनो ही एक महत्त्वाची अपडेट होती घरकुल योजनेविषयी तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद